आता वळत पुढच्या बातमीकडे. शिरूर मधील कुलथे ज्वेलर्स मध्ये आज चोरीचा एक वेगळाच प्रकार घडला. ज्वेलर्सच्या दुकानातील आपली थकबाकी देण्यासाठी आलेल्या एका ग्राहकाच्या खिशातील 9000 रुपये हात चलाकीने लंपास करण्यात आले. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत ही कैद झालाय. 3 महिला आणि एका इसमाने हा प्रकार केलाय. दरम्यान या भुरट्या चोरांना शिरूर पोलिसांनी ताब्यात घेतलंय. सकाळी 10-11 सुमारास गिरायक होतं माझ्याकडे, भरपूर गिरायक होतं. मग त्या बघतानी तिथं ते राऊत म्हणून होते, म्हणजे गव्हाणवाडीचे. मग ते माझी उधारी द्यायला आले होते, गंठांची उधारी द्यायला आले होते. मग आता ते चहा मी मागवला होता. चहा मागवल्यानंतर तिथे ते बसल्यानंतर ते 2-3 बाया माझ्या काउंटरला उभ्या होत्या. काउंटरला एका जोडीओ करायची होती, एकाला मनी करायची होती. आणि ते करताना तिथं ते बसलं, चहावाल्याला बोलवलं. चहावाल्याला बोलवल्यानंतर ते दोनदा ते पिशवी असं केली, म्हणजे अर्धी पिशवी केली ना असं खिशात असं असं घालत होता. दोनदा त्यांनी असं असं केलं तर ते काही जजमेंट नाही जमलं. पण तिसऱ्यांदा त्याला त्याच त्यांनी काढून घेतले. असं ही घटना घडली. संवाद लाइव टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल.